set. बाई, तुम्ही रडू नका. आता तुम्हालाच धीर धरायला पाहिजे. राजा भाऊ लय मोठा माणूस, फार लवकर गेला. लय वाईट गोष्ट झाली, पण आम्ही आहोत ना. तुम्ही काही काळजी करू नका बाई, आम्ही आहोत ना साहेब. हा हा, बंधू आणि भगिनींनो, आज स्वतः सीएम साहेब या सभेला हजर राहिलेले आहेत. हे विरोधी पक्षाला पटण्यासारखं नाही. माणूस की ही सर्वश्रेष्ठ आहे हे साहेबांच्या आगमनाने सिद्ध होत आहे. काही राजाभाऊ दाभोळकर आमच्या पक्षाचे नसताना सुद्धा मी साहेबांना दोन शब्द सांगायची विनंती करतो. सभेला जमलेले समदेच आमचे बांधव आहेत, भगिनी आहेत. कुणी मित्र पण आहेत. तर राजा भाऊ, कैलासवासी राजा भाऊ दाभोळकर हे देखील आमचेच नाही, एकेकाळी आमच्याच पक्षात होते. म्हणूनच आपल्या कर्तृत्ववान पावलाचा ठसा उमटवून गेले. अशा पावलावर आम्ही नतमस्तक होऊ. एकदा नाही, हजार टायमाला होऊ. कमीपणा काय होत्यात? काय कमीपणा? सत्य आणि अहिंसावादी आचरण एक अपक्ष उमेदवार सांगून जातो. हे काय थोडंय? अर्थात अशा सच्छील माणसाला जर आमच्या पक्षाचं पाठबळ लाभलं असतं तर असो. लवकरच रिकामे झालेल्या जागेसाठी आम्ही निवडणुका घेणार आहोत. बाकीचे सगळे पक्ष आपापला उमेदवार जाहीर करतील. कैलासवासी राजा भाऊंच्या तोडीचा उमेदवार आम्ही आमच्या पक्षातर्फे रिंगणात उतरवित आहोत. नाव कळवण्यात येईलच तुम्हाला लवकर. लवकरच कळवण्यात येईल. पण तुमची मनं जशी राजा भाऊंच्या पाठीशी उभी होती तशीच आमच्या पाठीशी उभी राहतील, यात आम्हाला शंका नाही आहे. यावेळेला प्रचाराची समधी जबाबदारी आम्ही मतदात्यावरच टाकणार आहोत. आणि या शुभकार्यात तुम्हाला मदत करतील तुमच्याच गावच्या कमल जुवेकर, कमल पुरुषोत्तम कांबळे. सुरेख ठेवलंय घर. पण तुम्हाला इथं फार दिवस राहावं लागणार नाही पुरुषोत्तम जी. मंत्रिमंडळ वाढवावं लागणारच ना. चहाला बोलवलं म्हणजे चहावरच बोलवण करणार काय आमची.
हे म्हणत होते साहेब संध्याकाळी चहाच पितात. आणखीन काय काय आवडी निवडी सांगितल्या तुमच्या यांनी? मोठ्या बॉर्डरची साडी. हा ती दिसतेच आहे घातलेली. तुम्ही घेत नाही? घेते की शी कधीच नाही. साहेब साहेब केव्हा निघताय? पक्षाची बैठक संपली की निघू. जी जी तयारी आहे ना हो तुमची? कुठे कुठे साहेब लोणावळ्याला निघालेले आहेत. कार्यक्रम आहे आदिवासी स्त्रियांच्या पुनर्वसनाचा. तुला घेऊन जाणार आहेत बरोबर प्रचाराला. राज्यालाच निघू. आपला बंगला आहे. कार्यक्रम आटपला की लगेच परत. काय नाही पुरुषोत्तम आमच्या सह्या घ्यायच्या राहिल्या असते तर उद्याच्या उद्या घेऊन टाका. इथली समजी जबाबदारी तुमच्यावरच सोपून जावं लागणार आहे. जी निघू. जाऊ द्या पुरुषोत्तम अजून लहान आहेत त्या समजल त्यांना हळूहळू. ए जी आम्ही लोणावळ्याला जाणार हे शानबाग बाईना कळू देऊ नका. जी या बायकांना मत्सर फार हो. जी उगाच काय मग परवा. हाँ बोल कमल. पुन्हा तोच प्रकार घडणार आहे. कमल हॅलो कमल परवा पुन्हा माझ्यावर काय झालं काय? हॅलो कमल जयंता जयंता कमलवर पुन्हा काय चालवलंयस तू? शकू शकू काय चाललंय मला कळेल का? तुझं पिस्तूल जयंता. माझ्याकडे पिस्तूल नाहीये ग. मला शिकवतोस? मला अरे पायजम्यात पाहिलं मी तुला. पायजम्याशिवाय सुद्धा पाहिलंय. मला सांगतो पिस्तूल नाही. शकू शकू असं वेडेपणा करू नकोस. माझं काय व्हायचं ते होईल पण हे नाही घडू देणार मी. माझा विश्वास बसत नाही शकू की पुरुषोत्तम असं काय करेल म्हणून. सत्तेची हाव सुटली ना जयंता. लालूच रे लालूच. बाबासाहेबांचा हा खेळ संपायलाच हवा. शकू तू असं करू नकोस. माझं ऐक वाचणार नाही शकू. कमल तर वाचेल. आणि समजा तिला कुठे नव्याने बांधली म्हणजे? तू जिवंत राहणारस ना? राहणारस ना? मग हेच पिस्तूल पुरुषोत्तमच्या नरड्याला लावायचं आणि चाप ओढायचा.